अभिनेता देवदत्त नागे याने मराठी मनोरंजन सृष्टी बरोबरच हिंदी मनोरंजन सृष्टीतही स्वतःची ओळख निर्माण केली आहे। तानाजी या चित्रपटातील त्याचं कामाचं कौतुक केलं जात आहे, तर सध्या तो त्याच्या आगामी आदिपुरुष चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे। आता या चित्रपटामध्ये प्रभास आणि सैफ अली खान यांच्याबरोबर काम करण्याचा त्याचा अनुभव कसा होता तो त्याने शेअर केला आहे। ओम राऊत दिग्दर्शित आदिपुरुष या चित्रपटात देवदत्त हनुमानाची भूमिका साकारताना दिसणार आहे। या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला। हा ट्रेलर पाहून देवदत्तचं या चित्रपटातील काम जबरदस्तच असणार आहे याची प्रेक्षकांना खात्री पटली आहे। या चित्रपटात काम करण्याची संधी मिळणार ही त्याच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती असं त्याने अनेकदा मुलाखतीमध्ये सांगितलं आहे। आता या चित्रपटात काम करण्याचा त्याचा अनुभव कसा होता हे त्याने लोकसत्ताला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे। देवदत्त म्हणाला, आदिपुरुष या चित्रपटासाठी ओम राऊत याने मला विचारलं होतं, यावेळी क्षणाचाही विलंब न लावता मी होकार दिला। सैफ अली खान बरोबर याआधी मी तानाजी चित्रपटात काम केलं होतं, त्यामुळे चित्रपटात पुन्हा एकदा त्याच्याबरोबर काम करताना आपलेपणा अधिक वाटत होता। तर दाक्षिणात्य अभिनेता प्रभास यांच्याबरोबर काम करतानाचा अनुभवही अविस्मरणीय होता।